राजस्थानमध्ये काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे महासचिव तथा माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक हे विजयी झाले आहेत. वासनिक यांच्या विजयामुळे आज बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून तसेच पेढे वाटत जल्लोष साजरा करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये 4 जागांसाठी मतदान पार पडले, मात्र मैदानात 5 उमेदवार उतरल्याने राज्यसभेची ही निवडणूक रंगतदार ठरली होती. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वात हा जल्लोष साजरा करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज माननीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय मुकुल वासनिक साहेब आज राजस्थान राज्यसभेवर निवडून गेलेत, त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि आमच्या नेत्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी, आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय प्रियंकाजी गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री आदरणीय अशोक गहलोत साहेब यांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आज मुकुल वासनिक साहेब राज्यसभेवर निवडून गेलेत. खऱ्या अर्थानं पक्षामध्ये काम कसं करायचं हे मुकुल वासनिक साहेबांकडून शिकलं पाहिजे. आजपर्यंत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता फक्त काँग्रेस पक्षाचं काम करायचं आणि काँग्रेस पक्षाच्या संघटनेला वाहून घ्यायचं हेच मुकुलजींनी आतापर्यंत केलेलं आहे. आणि आज मागच्या दिवसांमध्ये कधी लोकसभेवर होते, कधी मंत्री होते, कधी मंत्री नव्हते, परंतु पक्ष संघटने ही त्यांनी कधीच सोडलं नाही आणि पक्ष संघटनेचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करून काँग्रेस पक्ष हा संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं मजबूत होईल अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून नेहमी झाला आहे. आणि विशेषतः बुलढाण्यामधून मुकुलजी 4 खासदार झालेले आहेत, त्यामुळं बुलढाणा जिल्ह्याचं सर्व नेतृत्व हे मुकुलजी काँग्रेसचं त्या ठिकाणी करतात. आणि बुलढाणा जिल्ह्याचं अभिमान आहे की आज मुकुलजी त्या ठिकाणी राज्यसभेवर गेले, त्यांचं आम्ही बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे अभिनंदन करतो. धन्यवाद. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.